होणार आहे जी पूर्व तयारीची परीक्षा असते ती, आणि त्यामध्ये एका बाह्य लिंकच्या द्वारे जे 90,000 परीक्षार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, तर त्यांचा डेटा लीक झाल्याच्या सगळीकडे व्हायरल झालेला आहे. आणि एम पी एस सीच्या परीक्षांमध्येच वारंवार आपण पाहतो की परीक्षा वेळेवर न होणं, परीक्षा ऐनवेळी रद्द होणं, आणि यामुळे जो तरुण वर्ग आहे, जो आता सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहे, त्याची मोठी निराशा होते वारंवार. आणि त्यामुळे हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. याच्यावरून उद्या पेपर कशावरून लीक झालेला नाही आहे? जर का परीक्षार्थींचा 90,000 परीक्षार्थींचा डेटा लीक होतो, तर मग जो प्रश्नपत्रिका आहे ती कशावरून लीक झालेली नाही आहे? अर्थात एम पी एस सीनी याच्यावरून एक त्यांनी जाहीर केलेला आहे, त्यांनी त्यांचं निवेदन दिलेलं आहे, एफ आय आर देखील झाला आहे. परंतु सरकारी नोकरीच्या अपेक्षेत मोठ्या प्रमाणात लाखो तरुण विद्यार्थी आज प्रतीक्षेत आहेत की त्यांना कधी ना कधी सरकारी नोकरी मिळेल. मग हे नोकऱ्या टाळण्याचा काही विषय आहे का? मग यामध्ये जो प्रायव्हेटायझेशनचा घाट सरकारने घातलेला आहे, त्याच्यासाठी हे सगळं तर नाही आहे ना, याचा आम्हाला दाट संशय येतो. त्यामुळे सरकारने केवळ एम पी एस सीच्या अध्यक्षांनी बोलून उपयोग नाही आहे, तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कारण हा हा विषय जो आहे हा क्राईमच्या अंडर येतो. त्यामुळे उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहे त्यांनी देखील याच्यावर भाष्य केलं पाहिजे. आणि वारंवार एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये असे प्रकार का होतात आहे? आज मुलं हवालदिल झालेत, 32 वर्ष वय त्यांचं झालेलं आहे, त्यांना घरदार नाही, नोकऱ्या नाही, लग्न होत नाहीत त्यांची नोकऱ्या नसल्यामुळे. त्यामुळे गांभीर्य महाराष्ट्रातला तरुण वर्ग अतिशय त्रस्त झालेला आहे या सरकारला. आणि त्यामुळे केवळ एम पी एस सीच्या अध्यक्षांवर कारवाई नाही, तर सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि एम पी एस सीच्या परीक्षा पुन्हा पूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडतील अशी ग्वाही त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणाला दिली पाहिजे.